हरि ओम श्रीराम अंबय्य। माझं नाव अर्चना मीरा परदेशी। मी कोल्हापूर उपासना केंद्र। मी बापूंच्याकडे 2002 सालापासून येते। अनुभव आजपर्यंत खूप आले, पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव मला आज सांगायचा आहे। मी दुसऱ्या वेळेला प्रेग्नंट असताना, पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मला काही प्रॉब्लेम जाणवला नाही किंवा काही त्रासही झाला नाही, सगळं व्यवस्थित होतं। पण डिलेवरीच्या वेळेस 5 मे 2018 साली डिलेवरीला मला घेऊन गेल्यानंतर पहाटेच्या वेळेला नेलं होतं डिलेवरीसाठी। त्यानंतर तिथे मला अचानकच ऑपरेशन थिएटरमध्ये श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागलेला, म्हणजे कम्प्लिटली मला श्वास घ्यायलाच येत नव्हता। मी फक्त तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये बापू 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 एवढंच म्हणत होते आणि डॉक्टरांना फक्त सांगितलं की मला श्वास अजिबात घेता येत नाही आहे। मग डॉक्टरांनी मला ऑक्सिजन लावला, माझं ब्लड प्रेशर लो झालेलं होतं। मग डॉक्टरांनी म्हणजे डिलेवरी वगैरे झाली, सीझर करावं लागलं, मुलगा झाला, सगळं व्यवस्थित होतं, पण तरीही मला म्हणजे श्वास घेताच येत नव्हता। मग ऑक्सिजन लावून डॉक्टरांनी रूममध्ये शिफ्ट केलं मला। ऑक्सिजन कमी झालेलं होतं, ब्लड प्रेशर लो झालेलं होतं। मग त्यानंतर डॉक्टरांनी थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर त्यांनी काही टेस्ट करायला सांगितल्या मला। मग त्या टेस्ट वगैरे सगळ्या झाल्या, त्यामध्ये माझ्या हृदयाला अशुद्ध रक्ताचा पुरवठा होत असल्यामुळे मला तसा त्रास होत होता। मग ते सगळे रिपोर्ट्स वगैरे आले, ट्रीटमेंट त्या पद्धतीने चालू केली। साताऱ्यातलेच एक डॉक्टर आहेत, त्यांची ट्रीटमेंट चालू केली, म्हणजे हे प्रेग्नन्स डिलेवरीनंतरच्या औषधांसोबत ती ट्रीटमेंट चालू केली। आणि नंतर डिस्चार्ज वगैरे मिळाला, आम्ही घरी आलो। त्यानंतर मला एकदाच तसा त्रास झाला, परत काही मला म्हणजे तसा त्रास झाला नाही। पण तरीही दादांच्याकडे रिपोर्ट्स माझे ननंद आहेत, त्या घेऊन गेल्या, त्यांच्या कामासाठी दादांकडे गेल्या होत्या मुंबईला। मग त्यांच्यासोबत माझेही हे सगळे रिपोर्ट्स घेऊन गेल्या जाताना। त्यांनी दादांना ते सगळे रिपोर्ट्स दाखवले, दादांनी सगळे रिपोर्ट्सही बघितले। आणि त्यावेळी दादा जे सांगणार होते ते खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी, कारण दादांनी त्यावेळेला त्यांच्याकडे सांगितलं की ह्या आजारासाठी ऑपरेशनशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे, पण आपल्याला त्याची गरज नाही आहे, असं दादांनी त्यांच्याकडून सांगितल्यानंतर ते म्हणजे खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी। मग त्यानंतर आज 4 वर्ष झाली त्या गोष्टीला, मला पुन्हा काहीच त्रास झालेला नाही आहे तसा श्वास घेण्यासाठी किंवा कुठलाच नाही। त्याची औषधं चालू आहेत, पण अगदी किरकोळ 2 गोळ्या आहेत, ज्या आता कधीकधी माझ्याकडून घ्यायच्याही राहतात, पण मला कधीच त्याचा त्रास जाणवलेला नाही आहे। फक्त दादांनी सांगितलं आहे की ते ज्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांची ट्रीटमेंट घे आणि ते सांगतील त्याप्रमाणे कर, म्हणून फक्त मी ती ट्रीटमेंट चालू ठेवली आहे। आणि हे फक्त बापूच करू शकतात, बापूंनीच मला आज मरणाच्या दारातून परत आणलेलं आहे। अंबज्ञा।